आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वीज चोरी प्रकरणातून आमदार सुरेश हळवणकर निर्दोष मुक्त. राजकीय कुबाड माझ्यावर असण्यात आलं होतं. आमदार सुरेश हळवणकर वीज चोरी व मीटर छेडछाड केल्याच्या आरोपातून आमदार सुरेश हळवणकर यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबत गेली 10 वर्ष आपल्या विरोधात करण्यात आलेल्या राजकीय षडयंत्राची अखेर झाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोरोजी येथील यंत्रमाग कारखान्यातील विद्युत मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याबाबत आमदार हळवणकर यांचे बंधू महादेव हळवणकर यांच्यावर महावितरण कंपनीने गुन्हा नोंद केला होता. याबाबत तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमदार हळवणकर यांच्यावरही गुन्हा नोंद झाला होता. त्यावर इचलकरंजीतील जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार हळवणकर व त्यांचे बंधू महादेव हळवणकर यांना 3 वर्षाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात आमदार हळवणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यामध्ये न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी शिक्षेला स्थगिती दिली होती. तसेच त्यांच्या दोषी सिद्धीच्या निर्णयालाही स्थगिती दिली होती. तथापि मीटरमध्ये फेरफार केल्याबाबतचा आरोप काढून टाकण्यासाठी आमदार हळवणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. महानकर न्यूज साठी कोरोचीहून दत्तात्रय कदम.